ഡയാന പെന്റി എന്ന ഒരു താരമുണ്ട് ബോളിവുഡിൽ അത്ര ശ്രദ്ധിക്കപ്പെട്ടിട്ടില്ലെങ്കിലും ഇനിയുള്ള ചിത്രം ഒരുപക്ഷേ ഡയാനയെ മുൻനിര നായികമാരുടെ ഇടയിലേക്ക് എത്തിച്ചേക്കാം ഹാപ്പി ഭാഗ് ജായേഗി എന്നാണ് സിനിമയുടെ പേര് രസകരമായ ഒരു കഥയാണ് സിനിമ പറയുന്നത് എന്നാണ് സൂചന അബദ്ധവശാൽ പാകിസ്ഥാനിൽ എത്തിപ്പെടുന്ന ഒരു ഇന്ത്യൻ യുവതി അവിടെ ഉണ്ടാകുന്ന രസകരമായ സംഭവങ്ങൾ അഭേഡിയോൾ ജിമ്മി ഷെർഗിൽ അടക്കമുള്ള താരങ്ങളാണ് മറ്റ് പ്രധാന കഥാപാത്രങ്ങളെ അവതരിപ്പിക്കുന്നത് വൈകാതെ തന്നെ ചിത്രം തിയേറ്ററുകളിലേക്ക് ये हैं गुड्डू हैप्पी से प्यार करने के अलावा ये सिर्फ गिटार ही बजा पाए हैं और इतने नामकूल हैं कि मौका पड़ने पे दोनों में ही फेल हो गए ओ भैया चार चार हैप्पी है ना खिड़की तक आकर लौट गई पर खुद ही एक भी नहीं तू गई कहाँ हैप्पी और मैं हूँ बिलाल अहमद और अल्लाह गवाह है कि इस कहानी से मेरा कोई लेना देना ही नहीं कौन हो तुम कौन हो हैप्पी पता नहीं लाहौर के किस पागलखाने से छूट के आई है पागलखाने से नहीं पागलखाने में आई हूँ पता नहीं लाहौर के किस लाहौर तुम हिंदुस्तानी हो ये पाकिस्तान है ये लो गांधी जी लाहौर में एडजस्ट कर लो तुम्हें जरा सी भी टेंशन नहीं है कि तुम पाकिस्तान में हो टेंशन पाकिस्तान को नहीं चाहिए मुझे नहीं ये कौन है ये हैप्पी है वो तो दिख रही है सच सच बताओ क्या चल रहा है तुम दोनों के बीच में एम आई स्पीकिंग विद गुड्डू मी दमन सिंह बग्गा पंजाबी टू इंग्लिश नॉन स्टॉप टॉप स्पीड हु यू बी व्हाट यू वांट मेरी भी सीता सह चुकी है और पता नहीं और कितना सहेगी अगर वो अपनी पे आ जाए ना तो जो ले गया है खुद आके छोड़ जाएगा उसे वापस एक बार हाथ खोल दे तेरा और तेरे इन टट्टुओं का हल बना के खेत ना जोतू तो हैप्पी नाम नहीं मेरा भेंदे टक्के मेनू चक के ले आए हो मेरा जिंदगी जीने का तरीका गलत है उसका तरीका सही है उसका तरीका गलत साबित नहीं होने दूंगा मैं एक गल पूछूं कश्मीर छोड़ के कुछ भी पूछ लो इतने साल निकाल दिए पॉलिटिक्स में पर कभी ये नहीं सोचा था कि तेरे भाई की शादी को रोकने में पड़ोसी मुल्क का हाथ होगा വീണ്ടും ബോളിവുഡ് ചിത്രത്തിലേക്കാണ് കൃഷിന് ശേഷം ബോളിവുഡിൽ വീണ്ടും ഒരു സൂപ്പർ ഹീറോ അവതരിക്കുന്നു ടൈഗർ ഷെറോഫ് എന്ന യുവതാരമാണ് ചിത്രത്തിൽ ഈ സൂപ്പർ ഹീറോയെ അവതരിപ്പിക്കുന്നത് ജാക്ലിൻ ഫെർണാണ്ടസ് നായികയായി എത്തുന്നു ചിത്രത്തിൽ വില്ലൻ വേഷത്തെ അവതരിപ്പിക്കുന്ന ഓസ്ട്രേലിയൻ നടനും പ്രൊഫഷണൽ റെസ്ലറും ഒക്കെയായിരുന്ന നഥാൻ ജോൺസ് ആണ് എന്ന പ്രത്യേകതയുമുണ്ട് ചിത്രത്തിൽ വി എഫ് എക്സിൻ്റെ ഏറെ സാന്നിധ്യം പ്രേക്ഷകർക്ക് പ്രതീക്ഷിക്കാം വൈകാതെ ചിത്രം തിയേറ്ററുകളിലേക്ക് എത്തും എ ബി സി ഡി എന്ന ഡാൻസ് പരമ്പര ചിത്രമൊരുക്കിയ റമോ ഡിസൂസിയാണ് എ ഫ്ലൈയിങ് ജാട്ടിൻ്റെ സംവിധായകൻ सुपर हीरो तो बन गया लेकिन इसकी ऊंचाइयों का डर नहीं गया बाल कटवा लिए तू तो सरदार भी नहीं है तुझे रब ने ये ताकत कुड़ियां पटाने के लिए नहीं दी है तो क्या करूं जा दुनिया जाके बचा ये क्या पहन के रखा तूने कौन है तू ओए रुको मैं सुपर हीरो को पसंद करती हूँ यू आर नॉट वन इन द मिलियन कीर्ति यू आर द वन गो एंड फिनिश चिड़ियों से मैं बाज तोड़ाऊं गिदड़ों को मैं शेर बनाऊं सवा लाख से एक लड़ाऊं तबे गोविंद सिंह नाम कहाऊं दोस्त
പുതിയ സിനിമാ വിശേഷങ്ങൾക്കായി പ്രേക്ഷകർ കാത്തിരിക്കുക. ഈ ബസ് അടുത്തയാഴ്ച വീണ്ടും ഇതേ സമയം. നമസ്കാരം.